दिवाळी आधीच म्हणजे येत्या सोमवारपासूनच शहरात पाणी कपात होणार आहे. संपूर्ण शहराला सलग 5 तास मात्र एक वेळ पुरेशा दाबाने पाणी मिळेल असं वेळापत्रक तयार करण्यात आलंय. याचा सर्वाधिक मोठा फटका शहराच्या मध्य भागातील पैठण बसणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी या निर्णयाची आज माहिती दिली आहे. शहरात सध्या काही ठिकाणी 2 तास तर काही ठिकाणी 8 तास पाणी पुरवठा केला जातो. महापालिकेच्या या निर्णयानंतर संपूर्ण शहराला 5 तास पाणी पुरवठा केला जाणार असल्याचं महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. ही पाणी कपात नाही तर उपलब्ध पाण्याचं सर्वांना समान वाटप व्हावे यासाठी नियोजन केलं असल्याचा दावा महापौरांनी केलाय. पाटबंधारे खात्याकडनं दररोज 1350 MLD पाणी उचललं जाणार असल्याचं महापौरांनी सांगितलंय. पाटबंधारे खात्याकडनं आता आपल्याला आज मितीला 1350 MLD पाणी पुरवठा होतो. हा 1350 MLD पाणी पुरवठा पर्वती ते लष्कर या भागामध्ये हा ओपन कॅनॉलमधनं जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वॉटर लॉसेस होतात. पर्वती ते लष्कर पाणी पुरवठा केंद्रापर्यंतचे बंद जलवाहिन्यांचं काम 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर रोज 100 MLD पाणी वाचणार आहे. त्याशिवाय पाण्याची अन्य ठिकाणची गळतीही थांबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असं आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलंय. हेतू एकच आहे की जेवढे कालावधीसाठी आपण कमिटमेंट देत आहोत त्या कालावधी पुरता त्या झोन मध्ये सफिशियंट आणि फोर्स मध्ये पाणी मिळायला पाहिजे. चावीवाल्यांची बंदोबस्ती करणार गरज पडली तर चावी वाले पासून पंपिंग सगळ्यांची बदली करू आपण. नाही प्रत्येक प्रकारचे करेक्टिव्ह स्टेप घेण्यासाठी आम्ही काही रिजिड भूमिका घेत नाही. ही व्यवस्था सकारात्मक करण्यासाठी आणि जन उपयोगी करण्यासाठी जे काही पाऊल उचलायचं आहे सगळे आम्ही वॉशिंग सेंटर आणि बांधकाम स्विमिंग पूल याच्यावर म्हणजे अजून आपण तसा काही आदेश दिलेला नाही आहे. आणि युजली आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाण्याचा गंभीर संकट आपल्याकडे येतो तेव्हा आपण जरूर हा निर्बंध आणतो. मात्र एवढा नक्की आहे की पोर्टेबल वॉटर बांधकामासाठी किंवा वॉशिंग सेंटरसाठी स्विमिंग पूलसाठी जे पेयजल आहे स्वच्छ किंवा ट्रीटेड वॉटर आहे तो वापरणे योग्य नाही आहे. तेवढाच नव्हे तर आमचे जे 200 गार्डन्स आहे तिथे सुद्धा आमचा प्रयत्न असा आहे की आमच्या ट्रीटमेंट प्लांटतून जे आपण पाणी ट्रीट करत आहोत बोरचं पाणी ते उचललंच आहेत परंतु शक्य असेल तर आपण हा जे नॉन पोर्टेबल पर्पज साठी ट्रीटेड वॉटर जे आपले STPतून मिळतो त्याच्यासाठी एक नेटवर्क तयार करणे आणि नॉन पोर्टेबल वॉटर वर जे अवलंबून आहे त्याला इथे डायव्हर्ट करणे. पुढील वर्षी येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत पुण्यात अशाच पद्धतीने पाणी पुरवठा होणार असल्याने पुणेकरांना आता पाणी काटकसरीने वापरावं लागणार आहे. कॅमेरामन रोहित वनकडेसह अभिजित सत्तीगिरी, दिनमान न्यूज, पुणे.